रविवारची सुट्टी हवी या कारणानं नाशिक हवाई नियंत्रण कक्षानं एका हृदयाची धडधड बंद पाडली आहे. अवयव दान केलेलं एक हृदय न्यायाला आलेल्या विमानाला हिंदुस्थान एरोनॉटिकल कंपनीनं लँडिंगची परवानगी दिली नाही. या मुर्दाड कर्मचाऱ्यांना आता रविवारचीच कशाला कायमची सुट्टी द्यावी अशी परिस्थिती आहे. आम्ही सगळ्या सुविधा दिल्या होत्या असा हालचा दावा आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. ही सगळी धावपळ सुरू होती ती एक हृदय जिवंत ठेवण्यासाठी आणि पर्यायानं एक जीवन वाचवण्यासाठी. पण नाशिकच्या हवाई नियंत्रण कक्षाच्या मुर्दाड प्रशासनाला त्याचं काहीच सोयर सुतक नाही. कारण कुणी जगो वा मरो त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची म्हणजे रविवारची सुट्टी. नेमकं काय घडलं ते आधी जाणून घेऊया. फोटोत दिसणारे हे अरुण तांबोळी. अरुण यांचा अंबड परिसरात सायकलवरून जात असताना अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीनं अरुण यांचे डोळे, यकृत, मूत्रपिंड, हृदय आणि त्वचा दान करण्याचा निर्णय घेतला. यकृत, मूत्रपिंड, डोळे आणि त्वचा पुण्याच्या रुग्णांना दान करण्यात आलं. त्यासाठी नाशिक पुणे रस्त्यावर ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला. मात्र हृदय चेन्नईच्या रुग्णाला दान करायचं ठरलं. त्यासाठी चेन्नईतून विमानानं टेक ऑफही केलं. पण हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हवाई नियंत्रण कक्षानं मुर्दाड कारभारानं सगळं काही धुळीला मिळवलं. नाशिकहून हृदय आणण्यासाठी चेन्नईच्या विमानानं टेक ऑफ केलं. हवाई नियंत्रण कक्षातल्या कर्मचाऱ्यांना रविवारची सुट्टी असल्यामुळं कर्मचाऱ्यांनी लँडिंगची परवानगीच दिली नाही. खूप विनवणी केल्यावर कर्मचारी 12 वाजता हजर झाले. विमानात इंधन भरण्यासाठी नाशिकच्या पंपाला सुट्टी असल्यामुळं दिल्लीला जाऊन इंधन भरून येण्याचा अजब सल्ला हालनं दिला. विमान परत येईल तोपर्यंत 4 वाजणार होते. 4 नंतर काम करणार नाही असा पवित्रा हालच्या कर्मचाऱ्यांनी घेतला. अखेर चेन्नईहून हृदय घेऊन जाण्यासाठी आलेलं विमान न उतरताच परत गेलं. नाशिकमध्ये जे हृदय दान केलं जाणार होतं त्या हृदयाची धडधड थांबली. हृदय दान करूनही ते वेळेत पोहोचू शकलं नाही. आज खरं तर ह्या रुग्णाचं हृदयाचं पण दान त्या नातेवाईकांनी करण्याचं हो म्हटलं होतं. पुणे आणि मुंबईमध्ये त्या हृदयाच्या मॅचिंग होणारं कुठलाही रिसिपियंट नसल्यामुळे घेणारा नसल्यामुळे ते चेन्नईला देणार होते. परंतु एअर ॲम्ब्युलन्सला त्या उतरण्यासाठी जागा नाही मिळाल्यामुळे ते आज आम्हाला कॅन्सल करावं लागलं. खरं तर ही गोष्ट खूप महत्त्वाची होती. एक जीवाचा तो प्रश्न होता. परंतु एअर ॲम्ब्युलन्स अवेलेबल होऊ शकले नाही किंवा एअर एव्हिएशन मिळाले नाही, परमिशन मिळाली नाही, ही गोष्ट खेदाची गोष्ट नक्कीच आहे. नाशिकच्या हवाई नियंत्रण कक्षाच्या या मुर्दाड कारभारानं पतीचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतलेल्या विधवेचाही अपमान झालाय. विशेष म्हणजे अवयवदानाची चळवळ सुरू करणारे गिरीश महाजन नाशिकमध्ये असताना असा प्रकार घडलाय. त्यांचे जीवन जरी कोणामध्ये गेलं असेल तर आपल्याला आनंद वाटेल. ते अशी त्यांची राख होणार होती. मग ते जगून उपयोग नसतं ना. त्यापेक्षा कोणाला दान दिलं तर तो तरी मला फायदा होऊन जाईल. मला माझ्या जीवनाला जरा आनंद वाटून जाईल. ज्यांनी सहकार्य केलं नाही ना ते दिलं नाही ना त्याच्यामुळे जरा वाईट वाटलं. त्यांना काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत हृदय गेलं असतं तर माझ्या जीवाला फार आनंद झाला असतं. तिला जर तिच्या नवरीचं सगळ्यांना अवयव जर गेले तर आयुष्याचे तिचं सगळ्यांचं पुण्य तिला मिळेल आणि तिची परिस्थिती सुधारेल हीच आमची इच्छा होती. याच गोष्टीची वाईट वाटते. कसं आम्ही अवयदानाला जर आम्ही सगळ्यांनी जर सहमती दिली तर सगळ्यांना जर मिळालं असतं तर 6 घरांचे कुटुंब आनंदात आणि खुशालीत असते. तर आम्हाला ते बघू ना आम्हाला आनंद वाटला असता. रविवारची सुट्टी हवी म्हणून एवढी बेपरवाई करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कायमचीच सुट्टी द्यावी अशी संतप्त मागणी आता केली जाते. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.